त्यांनी हा धनुष्यबाण 2019 ज्यांच्याकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे घाण ठेवला होता तो मी आता सोडवलाय. आम्ही खऱ्या अर्थाने आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या विचारांचा हा विजय आहे. खऱ्या अर्थाने जे कोणी आज बोलत आहेत की त्यांना खऱ्या अर्थाने त्यांनी 2019 बाळासाहेबांचे विचार कुणाच्या तरी धावणीला बांधले, त्यांचे विचार विकण्याचं मोठं पाप केलं, त्यांना ही मोठी चपराक आहे. आणि जेव्हा जेव्हा त्यांच्या बाजूने निकाल लागतात तेव्हा ती न्यायव्यवस्था बरोबर असते. ज्यांच्या त्यांच्या जेव्हा विरोधात निकाल लागतो तेव्हा दबावाखाली निर्णय घेतला, ती न्यायव्यवस्था विकली गेली, ती स्वायत्त संस्था विकली गेली, अशा प्रकारचा जो आरोप आहे म्हणजे तेव्हा तेव्हा लोकशाही खतरे में, लोकशाही धोक्यामध्ये, लोकशाहीचा खून, म्हणजे तुमच्या विरोध बाजूनी निकाल दिला की लोकशाही बरोबर, हे असं जे काय दुटप्पी भूमिका जे घेत आहेत त्यांना त्यांची जागा आजच्या निकालाने दाखवून दिलेली आहे. एवढंच मी या प्रसंगी सांगतो आणि यापुढे देखील बाळासाहेबांची भूमिका, बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन जाणार. त्यांनी तर हे पूर्वीच मान्य केलं होतं की धनुष्यबाण गोठवलं जाईल, परंतु त्यांनी हा धनुष्यबाण 2019 ज्यांच्याकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे घाण ठेवला होता तो मी आता सोडवलाय. आम्ही आता मगाशी कोणीतरी म्हणालं की चोर, म्हणजे आम्ही 50 आमदार चोर, 13 खासदार चोर, शेकडो हजारो नगरसेवक चोर, लाखो कार्यकर्ते शिवसैनिक चोर, म्हणजे सगळ्या लाखो लोकांना तुम्ही चोर बनवताय आणि तुम्ही एकटे साव. कधीतरी आत्मपरीक्षण करणार की नाही, कधीतरी आत्मचिंतन करणार की नाही? हे जेवढे लोक तुम्हाला सोडून गेले ते गुन्हेगार आणि तुम्ही बरोबर, हे असं कसं होऊ शकतं याचा विचार करा तुम्ही. अजून सुधारण्याचा प्रयत्न करा, स्वतःमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करा, आत्मचिंतन करा, एवढाच माझा सल्ला आहे.